लढाई त्या एकतीस बंडखोरांविरोधात पवारांचा मोठा डाव नाही नाही मंता फूट सिद्ध झाली पवारांच्या दादांचं टेन्शन वाढलं अजित पवार शरद पवारांपुढे हतबल पक्ष वर्चस्वासाठी धडपड वाढली अजित पवार गटाची गोची झाली शरद पवार टप्प्याटप्प्यानं तप्य गेम करणार नेमका घडलाय काय अजित पवार यांनी बंडाचा झेंडा फडकावत एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा दिला आणि तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट पडलेत मात्र आमच्या पक्षात कुठलीही फूट पडलेली नाही तर काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आहे असा दावा शरद पवारांसह अनेक नेत्यांकडून करण्यात येत होता मात्र शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटानं निवडणूक आयोगाकडे दिलेल्या उत्तरामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट स्पष्ट झाली आहे शरद पवारांनी अजित पवार आणि त्यांच्या सोबत गेलेल्या चाळीस आमदारांना अपात्र ठरवण्याची याचिका दाखल केल्यानं अजितदादांसह त्यांच्या सहकारी आमदारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांच्या मोठ्या गटानं राज्य सरकारला पाठिंबा पा दिला होता अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती तेव्हापासून पक्षावरील वर्चस्वासाठी अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये चढाऊ सुरू आहे या सर्व प्रकरणात आपण जनतेच्या कोर्टात न्याय मागणार असा दावा शरद पवार यांच्याकडून करण्यात येत होता आणि दरम्यान शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटानं राष्ट्रवादी काँग्रेसबाबत अजित पवार गटाकडून करण्यात आलेले दावे फेटाळून लावलेत अजित पवार यांच्यासह शिंदे सरकारमध्ये सहभागी झालेले आणि आमदार अशा एकूण चाळीस आमदारांची आमदारकी रद्द करण्यात यावी यासाठी याचिका दाखल केली आहे शरद पवार गटाकडून खेळण्यात आलेल्या या खेळीनंतर अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी आम्ही सर्व कायदेशीर बाबींची तपासणी करून शिंदे आणि महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय असं विधान केलेलं आहे आता शरद पवार यांनी अजित पवार यांना एक शह देण्याचा आणि मोठा डाव सुद्धा रचलेला आहे आणि यामध्येच अजित पवार गटामध्ये सुरुवातीला जे नऊ मंत्री सहभागी झाले त्यांची अगदी सुरुवातीलाच हकालपट्टी केलेली आहे त्यामुळे त्यांचा विषय थोडा बाजूला राहतो उरला विषय एकतीस बंडखोर आमदारांचा तर एकतीस बंडखोर आमदारांविरोधामध्येच आता अपात्रतेची याचिका शरद पवार यांनी दाखल केलेली आहे आणि अजित पवार गटाने जितके दावे केलेले होते पक्षावरती चिन्हावरती जो दावा ठेक दावा ठोकलेला होता तर त्यावरती सुद्धा शरद पवार यांनी अजित पवार गटाचे सगळे दावे जे आहेत ते फेटाळून लावलेले आहेत आणि शरद पवार हे पक्ष वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरू झालेली आहे आणि अगदी टप्प्याटप्प्याने आणि एकदम व्यवस्थितरित्या शरद पवार डोकं आखून वेगवेगळा प्लॅन रचत आहे आणि त्यानुसार त्यांची जी आहे ती पवार नीती सुरू आहे राष्ट्रवादीच्या सत्ता संघर्षामध्येच नेमका पक्ष कोणाचा हाच वाद सुरू आहे आणि निवडणूक आयोगाला शरद पवार गटाकडनं उत्तर देण्यात आलंय अजित पवार गटाचे सर्व दावे शरद पवार यांनी फेटाळले सुद्धा आहेत नऊ मंत्र्यांसह एकतीस आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे त्यामुळे अजित पवार यांच्या गटात एकूण चाळीस आमदार आहेत हे तरी सध्या स्पष्ट झालेलं दिसत आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे नऊ मंत्र्यांसह एकतीस आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल झाली आहे यातले चार विधान परिषद आमदार सुद्धा आहेत शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादीमध्ये पक्षाची चिन्हाची लढाई सुरू आहे निवडणूक आयोगानं अद्याप पक्षातल्या फुटीची केस म्हणून नोंद घेतलेली नाही अजित पवारांनी दोन जुलैला बंड केल्यानंतर दोन महिन्यांनंतर शरद पवार गटानं निवडणूक आयोगाला हे उत्तर दिलेलं आहे आणि पहिल्यांदाच अपात्र आमदारांचा आकडा समोर आलाय पहिल्यांदाच आमदारांचा आकडा पुढे आलाय नऊ मंत्र्यांच्या अपात्रतेच्या संदर्भात याचिका दाखल झाली आहे एकतीस आमदारांच्या अपात्रतेची याचिका दाखल केली आहे आणि यातले चार हे विधान परिषद आमदार सुद्धा आहेत अजित पवार गटाकडून करण्यात आलेले सर्व दावे शरद पवार यांनी फेटाळले सुद्धा आहेत त्यामुळे दोन हजार मध्ये पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी झाली होती त्याचे देखील काही पुरावे देण्यात आलेले आहेत तर मी पक्षाचा राज्याचा अध्यक्ष आहे शरद पवार गटानं कितीही दावे फेटाळले तरी त्याने कुठलाही फरक पडत नाही असं अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे म्हणत आहेत आता अजित पवार यांच्या पाठीमागे मोदींचा हात आहे त्यामुळेच पक्ष चिन्ह हे अजित पवार यांना मिळू शकतं अशी शक्यता आहे मात्र शरद पवार यांचा या सगळ्या घडामोडींमध्ये मोठा कस लागणार आहे सध्याची शरद पवारांची चाल पाहता त्यावर तुमचं मत कमेंट करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा